आप्तांचं जे मानधन, कलावंतांचं जे निवृत्ती मानधन होतं ज्यामध्ये अ ब क वर्ग होते ते आजपासून रद्द करून सर्व वृद्ध कलावंत जे 50 वर्षापेक्षा जास्त वय आहे त्यांना आता 5000 रुपये हे आपण मानधन निवृत्ती म्हणून देणार आहोत. यासोबत महाराष्ट्रामध्ये आपल्या फिल्म उद्योगाला चालना प्राप्त व्हावी म्हणून मराठी शूटिंग असेल, हिंदी शूटिंग असेल किंवा इतर प्रांतीय भाषेतलं शूटिंग असेल, आता महाराष्ट्रात चांद्यापासून बांद्यापर्यंत कोणत्याही सरकारी जागेवर, सरकारी कार्यालयात शूटिंगसाठी कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही, निशुल्क हे शूटिंग त्यांना करता येईल. यासोबत वन विंडो सिस्टीम केली जाईल की विविध विभागातून परवाने न घेता शूटिंगसाठी सांस्कृतिक कार्य विभाग माध्यमातूनच वन विंडो सिस्टीम केली जाईल. यासोबत एक भारत श्रेष्ठ भारत या भूमिकेतून विश्वगौरव देशनायक नरेंद्र मोदीजींनी या देशामध्ये एकात्मता निर्माण व्हावी आणि यासाठी आम्ही पुढाकार घेत आता तेलुगू, बंगाली आणि संस्कृत साहित्य अकादमीचं आज मंत्रिमंडळाने निर्णयाला मान्यता दिली, ज्या माध्यमातून आता बंगाली, तेलुगू, संस्कृत यामध्ये मराठी भाषेतलं उत्तम साहित्य जाईल आणि त्या भाषेमधलं साहित्य हे आमच्यापर्यंत मराठी भाषेत मराठी वाचकांना सुद्धा उपलब्ध होईल त्यालाही आपण निर्णय केला. मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना मी धन्यवाद देईल. 2019 अर्थसंकल्पात मी महाराष्ट्र ऑटो रिक्षा कल्याणकारी मंडळाची घोषणा केली होती पण दुर्दैवानी 2 वर्ष 8 महिने उद्धव साहेबांच्या सरकारमध्ये त्या घोषणेची अंमलबजावणी होऊ शकली नव्हती. पण आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र राज्य ऑटो रिक्षा कल्याणकारी मंडळाची स्थापना करून या महाराष्ट्राच्या 7.5 लाख ऑटो रिक्षा चालकांना एक दिलासा देत आज पहिल्या टप्प्यात 50 कोटी रुपये कल्याणकारी मंडळांना उपलब्ध करून दिले. मी सर्व ऑटो रिक्षा चालकांच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेजी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजितदादा यांना धन्यवाद देईल की 2019 अर्थसंकल्पात केलेली माझी घोषणा आज त्यांनी पूर्ण केली त्याबद्दल मी धन्यवाद देतो. लोकसभेचे उमेदवार म्हणून तुम्हाला दिलेली आहे, दुसरीकडे तुमचे तिथे महाविकास आघाडीचे जे विरोधक आहेत त्यांच्यामध्ये प्रतिस्पर्धा जी सुरू झालेली आहे उमेदवार कोण, या घटनेकडे कशा स्वरूपात मला त्यांच्यावर काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह तोडता सुरू आहे. नाही, मी साधारणतः काँग्रेसमध्ये काय सुरू आहे हे बघत नाही. माझी उमेदवारी ही माझी नसून जनतेची आहे. जनतेला ठरवायचं आहे की सत्य असत्य, धर्म अधर्म, विकास विनाश, प्रगती अधोगती यामध्ये कोणाची बाजू घ्यायची आहे. भारतीय जनता पार्टी आणि एनडीएचा उमेदवार म्हणून मी विकासासाठी घडतोय. मला माझ्यासमोर खासदार हे 4 शब्द लागावे यासाठी मी निवडणूक घडत नाही. आर्णी वणी चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचा सर्वंकष सर्वांगीण विकास व्हावा यासाठी मी भारतीय जनता पार्टीच्या या उमेदवारीचा झेंडा हाती घेतलाय की विश्वगौरव देशनायक मोदीजींना अब की बार 400 पार, या 400 पार मध्ये चंद्रपूर लोकसभा असावी. आता काँग्रेसमध्ये काय सुरू आहे, त्यांची उमेदवारी कोणाला असणार आहे, कोण कोण्या जातीचा आहे, धर्माचा आहे, रंगाचा आहे, वंशाचा आहे, वयाचा आहे, उंचीचा आहे, हे माझ्यासाठी महत्वाचं नाही. माझ्यासाठी एकच महत्वाचं आहे की चंद्रपूर, वणी, आर्णी लोकसभेचा आवाज संसदेत बुलंद करत या मतदारसंघाचा सर्वंकष सर्वांगीण विकास व्हावा, या मतदारसंघाचा गरीबों के सन्मान में, किसानों के सन्मान में, बेरोजगारों के सन्मान में, महगाव के सन्मान में मी पूर्ण शक्तीनी आवाज लोकसभेत बुगंध करावा यासाठी ही निवडणूक घडवतो आहे. आणि योगायोग असा आहे की मी जे राज्यगीत निवडग दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, मला कधी वाटलं नव्हतं की त्यासाठी मग दिल्लीत जावं लागेल. नवीन संसद भवनातले सर्व लाकडी दरवाजे हे मी माझ्या मतदारसंघातून काष्ट, सागवान, टिकवूड पाठवलं, आता ते दरवाजे माझी वाट पाहत होते असं मग कधी वाटलं नाही, पण दरवाजेही वाट पाहत आहे, जनताही वाट पाहत आहे आणि संसद भवनही वाट पाहत आहे. मी निश्चित जाण्याचा प्रयत्न करतो. आज सांस्कृतिक कार्य विभाग से जो आश्वासन हमने दिए थे कि हमारे जो वृद्ध कगावंत है
उनकी पेंशन में बढ़ोतरी करते हुए अ ब क ए ग्रेडेशन निकाला गया है। अब सभी को 5000 रुपए पेंशन मिलेगी, इसके साथ ही डीबीटी के माध्यम से पेंशन जाएगी। हमने जो फिल्म की शूटिंग होती है महाराष्ट्र में, वो चाहे मराठी भाषा हो, हिंदी भाषा हो या और कोई भाषा हो, अब ये शूटिंग निःशुल्क दी जाएगी, इसका कोई पैसा ये सरकार नहीं लेगी। हमने वन विंडो सिस्टम बनवाने का निर्णय किया है, जिसके माध्यम से जो डायरेक्टर्स है, निर्माता है, उनको शूटिंग के लिए कोई तकलीफ नहीं होगी, सहजता होगी, सरलता होगी और सुलभता होगी। और एक हमने निर्णय किया है, विश्व गौरव युग पुरुष देश नायक नरेंद्र मोदी जी एक भारत श्रेष्ठ भारत की कल्पना करते हैं, तो हमने अभी आज बंगाली साहित्य अकादमी को मान्यता दी है, तेलुगु साहित्य अकादमी को मान्यता दी है और संस्कृत साहित्य अकादमी को मान्यता दी है, जिसके माध्यम से मराठी भाषा का उत्तम साहित्य ये बंगाली, तेलुगु और संस्कृत में जा पाए और संस्कृत, बंगाली और तेलुगु में जो अच्छा साहित्य है वो मराठी में हम उसका भाषांतर कर पाए, जिसके माध्यम से एक भारत श्रेष्ठ भारत की कल्पना पूरी होगी। 2019 में अर्थमंत्री के नाते ऑटो रिक्शा कल्याणकारी बोर्ड की हमने बात की थी, मुझे खुशी है, मैंने मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री को धन्यवाद दूंगा कि उन्होंने आज कल्याणकारी बोर्ड को मान्यता दी है। देखो, आश्वस्त रहने की बात नहीं, काम किया है, मेहनत की है, विकास किया है, तो जनता साथ देगी, हमें विश्वास है। अनुप सर, अनुप सर, जे मानधन